नमस्कार, मी सुदर्शन डोगरे, लॅब सायंटिफिक ऑफिसर. पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. लॅब सायंटिफिक ऑफिसरचा एक तीन चार प्रश्न आपण बघितलेले होते, त्यानंतरचा समोरचा व्हिडिओ आपण हा कंटिन्यू करत आहोत. त्या व्हिडिओला या पुढले जर व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल सो प्लीज प्लीज माझ्या लाईक चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढले येणारे सगळे व्हिडिओज चे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. या व्हिडिओज मध्ये आपण काय करतो की लॅब सायंटिफिक ऑफिसर 28 फेब्रुवारी 2021 ला झालेले जे काही पेपर्स आहे त्या पेपरमधल्या क्वेश्चनचं अनालिसिस आपण करतोय, त्या आजूबाजूला आणखी कोणते प्रश्न येऊ शकतात याला आपण समोर घेऊन जातोय. सो आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे, ऍक्च्युली हा मला वाटते 62 क्वेश्चन होता जर तुम्ही टेक्निकलचा प्रश्न पेपर बघितला असेल 28 फेब्रुवारीचा. सो आपण ते नंबर वाईज न जाता ऍक्च्युली मी सिक्वेन्स वाईज सगळे प्रश्न घेतोय, पण तो काहीतरी 64-65 प्रश्न असेल. सो क्रिएटिन कायनेज इज फाउंड इन, पहिला ऑप्शन होता मायोकार्डियम, ब्रेन, मसल आणि ऑप्शन होता ऑल. हे पाच प्रश्न तुमच्यासमोर, चार प्रश्न तुमच्यासमोर आहे, यांचं एक्सप्लेनेशन मी सध्या तुम्हाला देतोय. आणि आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे की क्रिएटिनिन कायनेज इज फाउंड इन सो मायोकार्डियम, ब्रेन, मसल्स आणि ऑप्शन ऑल. सो याचं करेक्ट आन्सर, आता हे क्रिएटिनिन कायनेज हे भरपूर लोकांना त्याच्या वाचण्यात गेलं असेल किंवा नसेल, तर याला आणखी एक सोपा शब्द सीपीके आपण म्हणतो, क्रिएटिनिन फॉस्फोकायनेज. सो हे अभ्यासावर डिपेंड आहे, जर तुम्ही टेक्निकलचा अभ्यास जर व्यवस्थित केलेला असेल तर ते सीपीके बद्दल तुम्हाला माहिती असेल. तर याचं करेक्ट आन्सर जे आहे, क्रिएटिनिन कायनेज इज फाउंड इन हा मायोकार्डियम म्हणजे हार्ट रिलेटेड इथे देखील प्रेझेंट असतो, त्यानंतर ब्रेनमध्ये पण आणि मसलमध्ये पण, या तिन्ही ठिकाणी क्रिएटिनिन कायनेज हा प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे याचं आन्सर जे आहे ते ऑल आहे. सो याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासाठी काही होतं, हे थोडंसं वाचण्यावर डिपेंड आहे तुमच्या की तुम्ही टेक्निकलचा पोर्शन किती चांगला वाचताय. ज्या लोकांनी माझे आधीचे काही व्हिडिओज माझे अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला, माझ्या या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला कॉल मेसेज टाकू शकता. सो याच्या बद्दल मी त्यामध्ये शिकवलेलं आहे. सो नॉर्मल रेंज ऑफ सीरम अल्ब्युमिन इज, सो आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की नॉर्मल रेंज ऑफ सेरम अल्ब्युमिन किती आहे. सो ऑप्शन नंबर एक होता 2 to 3.6, 1.5 to 5, 3.5 to 5.5 आणि 5.6 to 8.5, अशी हे चार ऑप्शन आपल्याकडे होते आणि नॉर्मल रेंज त्यांनी अल्ब्युमिनची विचारली होते. सो याचा या प्रश्नाचा आन्सर काय असेल तर ते आपण बघूया, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर नॉर्मल रेंज ऑफ अल्ब्युमिन विचारली असेल सीरमची, सीरम इन द सेन्स ब्लडमध्ये जर तुम्हाला अल्ब्युमिनची रेंज विचारली असेल, याचा अर्थ असा होतो की ब्लडमधले असलेले सगळे कंटेंट, ब्लडमध्ये असलेले सगळ्या कंटेंटची नॉर्मल रेंज तुम्हाला माहिती असली पाहिजे. सो तेच सगळी माहिती मी इथे लिहिलेली आहे की कोणकोणते कंटेंट आपल्या ब्लडमध्ये असतात आणि त्यांची नॉर्मल रेंज काय असते. मग जर यावेळेस अल्ब्युमिनवर प्रश्न असेल तर ऍक्च्युली अल्ब्युमिन प्रोटीन आहे आपल्या ब्लडमध्ये किंवा सीरममध्ये, अल्ब्युमिन नावाचा प्रोटीन असतो, तसाच ग्लोबुलिन नावाचा पण प्रोटीन असतो, त्यांचा रेशो पण माहिती असला पाहिजे. अल्ब्युमिन आणि ग्लोबुलिनचा रेशो काय असतो तो रेशो देखील आपल्याला माहिती असला पाहिजे. आपल्या ब्लडमध्ये पुन्हा कोलेस्ट्रॉल असतो, मग त्या कोलेस्ट्रॉलचे दोन टाईप देखील पडतात, त्याच्याबद्दल पण आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर बिलिरुबिन बद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, त्याची लेवल आपल्या नॉर्मल ब्लडमध्ये, नॉर्मल ह्युमनच्या ब्लडमध्ये किती असते ते माहिती असलं पाहिजे. कॅल्शियमची लेवल आपल्या ब्लडमध्ये किती आहे ते माहिती असलं पाहिजे. अल्कलाईन फॉस्फेट, ऍसिड फॉस्फेट यांच्या नॉर्मल रेंज काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, असं होऊ शकतं की या सगळ्या व्हॅल्यूज आता जेव्हा मी बोलणार तेव्हा तुम्हाला सगळ्यांना खूप भारी वाटेल की एवढं सगळं आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे, पण जर याला या सगळ्या व्हॅल्यूजकडे आपण जर व्यवस्थित पाहिलं तर या व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित लक्षात राहू शकतात. हे स्वतः या व्हॅल्यू जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा मलाही खूप जड वाटत होतं की व्हॅल्यू पाहिल्यानंतर हे लक्षात कसं येईल हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण एक एक व्हॅल्यूजला जेव्हा आपण व्यवस्थित त्याच्याकडे पाहतो, त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करतो, ही एक्झाम मध्ये आली तर मी काय करणार, हे एक्झाम मध्ये आलं तर मी काय करणार, असं या लेवलवरचे जर त्याच्याकडे फोकस आपण दिला तर नक्कीच ते लक्षात येईल. बघा, सो मी काही व्हॅल्यूज ऑलरेडी इथे लिहिलेले आहेत, जे एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे या प्रश्नाचं, नॉर्मल रेंज ऑफ सेरम अल्ब्युमिन इज. सो काय त्याचा आन्सर आहे ते आपण नंतर बघू, पण अल्ब्युमिनच्या जर प्रश्न अल्ब्युमिन विचारला जाऊ शकतो तर आणखी काही कंटेंट देखील ब्लडमध्ये आहे त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून हे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. सो ब्लडमध्ये असलेला कंटेंट ऍसिड फॉस्फेट जो आहे त्याची रेंज जी आहे ती 2.5 to 12, म्हणजे 2.5 पासून 12 पर्यंत. सो ऍसिड फॉस्फेट याची रेंज किती आहे 2.5 to 12, म्हणजे 2.5 पासून 12 पर्यंत युनिट पर लिटर, हे यू ऑब्लिक एल आहे त्याला युनिट पर लिटर असं म्हणतात. सो ऍसिड फॉस्फेटची व्हॅल्यू तुमच्या लक्षात असेल लक्षात ठेवून घ्या, 2.5 पासून 12 पर्यंत.
तसंच अल्कलाइन फॉस्फेट जो आहे हा 40 पासून तर 125 पर्यंत आहे, 40 पासून तर 125 पर्यंत आहे. बघा माझ्यासोबत जर तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर लक्षात राहील तुम्हाला, ऍसिड फॉस्फेट म्हटलं की 2.5 पासून तर 12 पर्यंत, अल्कलाइन फॉस्फेट म्हटलं की 40 पासून तर 125 पर्यंत. हे तुम्ही आता लिहिणं सुरू करून घ्या किंवा ज्या लोकांना स्क्रीनशॉट करायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट करून हे एक्सप्लेनेशन तुम्ही लिहून घ्या, पण माझ्यासोबत म्हणणं आणि ते रिकॉल करणं देखील सोबत सुरू ठेवा. सो ऍसिड फॉस्फेट म्हटलं की 2.5 पासून तर 12 पर्यंत, अल्कलाइन फॉस्फेट जेव्हा आपण म्हणतोय तर 40 पासून तर 125 पर्यंत. या दोन व्हॅल्यू आता तुमच्या पाठ झालेल्या आहे आणि या स्टार्टिंगला आपण काय घेतलं, कारण की ए पासून याचा इनिशियल सुरू झालेला आहे, ऍसिड फॉस्फेट अल्कलाइन फॉस्फेट. सो अल्फाबेटिकली आपण तिथे जाऊया, म्हणजे जेणेकरून ते जेव्हा परीक्षेत तुम्हाला प्रश्न येईल त्याचं थोडंसं लक्ष ठेवलं आणखी सोपं जाईल. सो ऍसिड फॉस्फेट 2.5 to 12 2.5 to 12 पर्यंत, अल्कलाइन फॉस्फेट हा 40 पासून तर 125 पर्यंत, दोघांचं युनिट जे होतं ते युनिट पर लिटर असं होतं. पुढे आपण जाऊया बिलुरिनी. बघा मी लिहिताना पण किती व्यवस्थित लिहिलेलं आहे की ए ए वाले समोर होते ऍसिड फॉस्फेट अल्कलाइन फॉस्फेट. आता नेक्स्ट जो मी घेतलेला आहे तो बिलुरिनी घेतलेला आहे. आता हे बिलुरुबिन कुठून सिग्रेट होतं, कुठे स्टोअर होतं, यासाठी तुम्हाला थोडंसं अँटोमी वाचावं लागेल. लिव्हर बाइल डक्ट वगैरे काय असतं हे माहिती असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जनरल अनॅटॉमी, ह्युमनची अनॅटॉमी आणि फिजिओलॉजी काय हे देखील माहिती असलं पाहिजे. सो बिलुरुबिनची टोटल व्हॅल्यू किती आहे, तर 0.2 to 1 पर्यंत आहे, 0.2 पासून तर 1 पर्यंत आहे. आणि त्या बिलुरुबिनचे दोन प्रकार पडतात. मी काय बोललो की बिलुरुबिनची टोटल व्हॅल्यू किती आहे, 0.2 पासून तर 1 पर्यंत आहे. मग त्याचे दोन प्रकार पडतात. एक जो आहे तो डायरेक्ट किंवा त्याला ऑब्लिक लाईट डी ऑब्लिक सी, सी म्हणजे कॉन्जुगेट. सो डायरेक्ट बिलुरुबिन किंवा कॉन्जुगेटेड बिलुरुबिन याची व्हॅल्यू 0.2 आहे, ठीक आहे. आणि इनडायरेक्ट किंवा अनकॉन्जुगेटेड, अनकॉन्जुगेटेड डायरेक्ट ऑब्लिक डी ऑब्लिक सी लिहिलेला आहे इथे, डी ऑब्लिक सी, डी म्हणजे डायरेक्ट बिलुरुबिन मध्ये आपण म्हणतो, किंवा कॉन्जुगेटेड बिलुरुबिन मध्ये आपण म्हणतो. सो त्याची व्हॅल्यू जी आहे ते 0.2 इतकीच आहे. आता त्याच्यानंतर इनडायरेक्ट बिलुरुबिन किंवा अनकॉन्जुगेटेड, आय आणि ऑब्लिक वरून यू लिहिलं आहे त्याचा अर्थ असा आहे, त्याला एकतर आपण इनडायरेक्ट बिलुरुबिन म्हणू शकतो किंवा मग अनकॉन्जुगेटेड बिलुरुबिन असं म्हणू शकतो. त्याची व्हॅल्यू किती आहे, 0.2 पासून तर 1 पर्यंत आहे, 0.2 पासून तर 0.9 पर्यंत आहे. आता हे लक्षात ठेवणं खूप सोपी आहे, कारण की बिलुरुबिन म्हटलं की आपल्याला 1 पर्यंतच लक्षात ठेवायची आहे, 0.2 ते 1 च्या मध्ये त्याच्या व्हॅल्यूज राहणार आहे. मग ते डायरेक्ट असेल तर 0.2 त्याची व्हॅल्यू आहे, आणि इनडायरेक्ट असेल तर 0.2 पासून तर 1 पर्यंत त्याची व्हॅल्यू असेल, 1 किंवा 0.9. चालेल, थोडंसं फ्लक्च्युएशन आहे ते चालेल आपल्याला. सो बघा आता ते सगळं तुम्हाला पाठ झालेलं आहे. ऍसिड फॉस्फेट म्हटल्यानंतर तुम्हाला काय लक्षात आहे की 2.5 पासून तर 12 पर्यंत, अल्कलाइन फॉस्फेट म्हटल्यानंतर 40 पासून तर 125 पर्यंत तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण बिलुरुबिनवर आलो, 0.2 पासून तर 1 पर्यंत त्याची व्हॅल्यू होती, 0.2 ही डायरेक्टची, आणि इनडायरेक्टची व्हॅल्यू काय होती, इनडायरेक्ट बिलुरुबिनची किंवा अनकॉन्जुगेटेड आपण त्याला म्हणतो, त्याची व्हॅल्यू 0.2 पासून तर 0.9 पर्यंत होती. तर या व्हॅल्यूज तुम्हाला आता पाठ झाले आहेत. त्याच्यानंतर कॅल्शियम लक्षात ठेवायचं, 9 पासून तर 12 पर्यंत एमजी पर डेसिलिटर, मिलीग्राम पर डेसिलिटर त्याची व्हॅल्यू आहे कॅल्शियमची आपल्या ब्लड मध्ये, ठीक आहे. सो ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन किंवा ब्लड आपल्या ब्लड मध्ये कॅल्शियम किती असतो, तर 9 पासून तर 12 पर्यंत, 9 पासून तर 12 पर्यंत एमजी पर डेसिलिटर इतका कॅल्शियम त्यामध्ये असतो. सो होपफुली इतक्या चारही व्हॅल्यू तुमच्या टिप ऑफ टंग असतील. या जर मी जसं सांगतोय त्याच्यासोबत जर तुम्ही वाचणं किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर व्हॅल्यूज तुम्हाला लगेच पाठवून जातील. हा हे वाचणं इतकं महत्वाचं आहे का, आहे, त्यावर आहे. कारण की प्रश्न बघा, प्रश्न असा आहे की अल्ब्युमिनची त्यांनी विचारली आहे. बघा हे सगळं पॉईंट मध्ये 1.5 to 5, 3.5 to 5 जर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर काय गॅरंटी नाही की यावेळच्या क्रेडिट पेपरमध्ये हा प्रश्न येणार नाही. हे जरी कठीण वाटत असलं तरी देखील माझ्यासोबत जर तुम्ही आत्ताच पाठ केलं तर तुम्हाला हे सगळे आत्ताचे आत्ता व्हॅल्यूज पाठ होतील, ठीक आहे. मी व्हॅल्यूज कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला देऊ शकलो असतो. भरपूरपैकी तुमच्यापैकी भरपूर लोकांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज केलेले आहे, पण हे समजून सांगणं किंवा ते पाठांतर करणं, हा सिक्वेन्स जो आपण लिहिलेला आहे ए पासून मग बीच घेतला, त्याच्यानंतर मी इथे कॅल्शियमचा सी, क्रिएटिनचा सी, कोलेस्ट्रॉलचा सी, याच्या मागे पण ह्या अशा नोट्स काढण्याच्या मागे पण माझा काहीतरी उद्देश होता जेव्हा मी अभ्यास करत होतो. म्हणून ही लक्षात ठेवणं पण तसंच खूप गरजेचं आहे, ठीक आहे. सो ऍसिड फॉस्फेट म्हटल्यानंतर काय लक्षात राहील तुम्हाला, 2.5 पासून तर 12 पर्यंत, त्याच्यानंतर 40 पासून तर 125 पर्यंत अल्कलाइन फॉस्फेट लक्षात ठेवायचं आहे. क्रिएटिनिन वर तुम्ही त्याच्यानंतर जाल, सॉरी बिलुरुबिन वर, ए नंतर बी वर आपण जाऊ, त्याच्यामुळे बिलुरुबिन जो आहे तो 0.2 पासून तर 1 पर्यंत, त्यातलाही डायरेक्ट किंवा कॉन्जुगेटेड बिलुरुबिन जो होता त्याला 0.2 पर्यंत त्याची व्हॅल्यू आहे, आणि 0.2 पासून तर 1 पर्यंत जी व्हॅल्यू जी आहे ते इनडायरेक्ट किंवा अनकॉन्जुगेटेड बिलुरुबिनची आहे. त्याच्यानंतर आपण कॅल्शियम सांगितलं 9 पासून तर 12 पर्यंत, आणि त्याच्यानंतर क्रिएटिनिन, क्रिएटिनिनची व्हॅल्यू 0.7 टू
1.4 आहे, याला थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, 0.7 to 1.4 पर्यंत याला थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा. क्रिएटिव्ह प्रश्न याच्या आधी आपण आत्ताच बघितला क्रिएटिव्ह काय दिस, सो याच्या रिलेटेड आहे, सो हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्याची नॉर्मल व्हॅल्यू. नंतर आहे कोलेस्ट्रॉल, आपल्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल वाढला तुम्ही खूपदा ऐकलं असेल, फॅट्सचं कन्झम्पशन जास्त नंतर कोलेस्ट्रॉल. सो कोलेस्ट्रॉल चे देखील दोन प्रकार पडतात, एक जो आहे टोटल कोलेस्ट्रॉलची जी व्हॅल्यू आहे ते 150 to 220 पर्यंत आहे. सो टोटल कोलेस्ट्रॉल जो आहे तो 150 to 220 पर्यंत आहे, आणि LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, हेच जे आहे याच्या आधीचा जो व्हिडिओ होता याच्यावर HDL आणि LDL वर एक प्रश्न आला होता, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं माझं थोडंसं नॉलेज मला कामा पडलं होतं, तो एकच शब्द होता प्रोटेक्ट, यावरून मला समजलं होतं. सो इथे कोलेस्ट्रॉल वरचा तो पुन्हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल कोलेस्ट्रॉलची जी व्हॅल्यू आहे ते 150 to 220 म्हणजे 150 to 220 पर्यंत आहे, पण जो LDL आहे त्याची व्हॅल्यू जास्त असते हे लक्षात ठेवायचं, त्याची व्हॅल्यू आहे 80 to 175 पर्यंत, पण HDL जो आहे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन त्याची व्हॅल्यू खूप कमी आहे म्हणजे 45 to 65 पर्यंत आहे, जे चांगले असतात ते लोक तसे पण कमीच असतात असं लक्षात ठेवायचं, कारण की HDL जो आहे हा गुड कोलेस्ट्रॉल आहे, मग हा चांगला आहे पण त्याची व्हॅल्यू पण तशीच कमी आहे असं लक्षात ठेवायचं, 45 to 65 पर्यंतची त्याची रेंज आहे. कम्पॅरेटिव्हली HDL जो आहे याची व्हॅल्यू भरपूर चांगली आहे म्हणजे 175 पर्यंत तो पोहोचतोय, 80 to 175. आता जर लक्षात ठेवायचं असेल तर मी कसं लक्षात ठेवेल, HDL पासून सुरुवात केली, कारण की HDL हा 45 to 65 पर्यंत आहे, त्याच्यानंतर समोर मी LDL वर जाणार म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, त्याचं जसं ह्या 65 वर संपला तर त्या 65 मध्ये 10% की 75 पासून 175 पर्यंत मला LDL मिळणार, आणि टोटल याची व्हॅल्यू किती आहे तर 220 पर्यंत, 150 to 220 पर्यंतची ती व्हॅल्यू आहे. आता हे सगळं आपण बघितलं पण अजूनही आपण अल्ब्युमिन वर पोहोचलेलो नाहीये, कारण की ते जागा अपुरी होती, त्यामुळे मी फक्त इतकेच कंटेंट लिहिलेले आहे आणि हे सगळे कंटेंट तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचे आहे. सो इथे पुढे मी तुमच्या आणखी इन्फॉर्मेशन जे आहे ब्लड मध्ये असले आणखी कंटेंट काय आहे ते पुन्हा कंटिन्यू याच्यामध्ये टाकतोय, एक मिनिट फक्त. सो गाईज आपण आता पुढे काही कंटेंट जे ब्लड मध्ये आणखी कोणकोणते कंटेंट आहेत, आणि आपला महत्वाचा जो प्रश्न होता तो असा होता की नॉर्मल रेंज ऑफ सिरम अल्ब्युमिन बद्दल तो प्रश्न होता, अल्ब्युमिनचं कंटेंट किती असतं सिरम मध्ये किंवा ब्लड मध्ये, सो तो आपला प्रश्न होता, आणि त्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते आता आपण बघूया, त्यासोबत आणखी पण काही आपण इन्फॉर्मेशन बघूया. सो याचं आपण ब्लड मध्ये आणखी आतापर्यंत 3-4 घटक आतापर्यंत बघितले होते, त्याच्यानंतर पुढला जो घटक होता तो आपल्याला प्रोटीन बघायचा होता. आता हा प्रोटीन जो आहे तो टोटल प्रोटीन किती असते, त्यानंतर अल्ब्युमिन त्यामध्ये किती आहे, ग्लोबुलिन त्यामध्ये किती आहे, आणि अल्ब्युमिन आणि ग्लोबुलिनचा रेशो किती आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सो अल्ब्युमिन जो आहे तो 4.4 to 4.5 ग्राम पर डेसिलिटर, ग्लोबुलिन जो आहे तो 2.2 to 4.5. सो पहिले ग्लोबुलिन असते असं लक्षात ठेवायचं, पहिले जी नंतर ए, ठीक आहे, गुड आफ्टरनून आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जी ए लिहितो ना आपण, त्याच्यामुळे हा जी म्हणजे ग्लोबुलिनचा आणि हा जो ए आहे तो अल्ब्युमिनचा, मग ग्लोबुलिनची व्हॅल्यू किती आहे तर 2.5 to 4.5 इतकी आहे, आणि त्याच्या समोर मग 4 to 5.5 एकनी वाढलेला अल्ब्युमिन आहे. सो हे असं तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा, कारण की पहिले व्हॅल्यू कोणाची येऊन राहिली जर सिरियल नंबर वाईज 1, 2, 3 जर असं मोजत जर आपण गेलो तर पहिले ग्लोबुलिनची येते मग अल्ब्युमिनची येते, कारण की अल्ब्युमिनची व्हॅल्यू जास्त आहे, 4 to 4.5 अशी आहे. लक्षात ठेवताना अल्ब्युमिन ग्लोबुलिन न लक्षात ठेवता ग्लोबुलिन पासून अल्ब्युमिन कडे जा, म्हणजे ग्लोबुलिनची व्हॅल्यू 2.5 to 4.5 पर्यंत आहे आणि 4 तर समोरची व्हॅल्यू एकनी वाढून द्यायचं, 4 to 4.5 तर 1 म्हणजे 5.5 पर्यंत अशी अल्ब्युमिनची आहे. असं गुड आफ्टरनून जर तुम्ही लक्षात ठेवलं जी ए म्हणजे गुड आफ्टरनून त्यातला जी अल्ब्युमिन 2.5 to 4.5 पर्यंतची आणि ए जो आहे तो 4 to 5.5 पर्यंत असा अल्ब्युमिन आणि ग्लोबुलिन यांचा रेशो देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की अल्ब्युमिन अपॉन ग्लोबुलिन तर तो 1.5 to 2.5 / 1 असा तो रेशो देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसाच आपल्या ब्लडमध्ये युरिया आणि युरिक ऍसिड देखील असते, सो युरिया जो आहे त्याची नॉर्मल व्हॅल्यू 15 to 40 इतकी आहे, 15 to 40 इतकी व्हॅल्यू mg/dL मध्ये युरियाची आहे आणि युरिक ऍसिडची व्हॅल्यू हे 2 to 6 mg/dL युरिक ऍसिडची ही नॉर्मल व्हॅल्यू आहे.
मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी हे फक्त ब्लडचे नॉर्मल कंटेंट्स आहे किंवा नॉर्मल व्हॅल्यूचे वेगवेगळे आपण बघितल्या प्रोटीन्समध्ये अल्ब्युमिन ग्लोबुलिन पाहिलं क्रिएटिनची व्हॅल्यू पाहिली कॅल्शियमची पाहिली ऍसिड फॉस्फेटची बघितली अल्कलाईन फॉस्फेटची बघितली हे जितकं आपण सगळे बघितलं कोलेस्ट्रॉल मध्ये आपण वेगवेगळे त्याचे टाईप्स बघितले तर हे सगळे जे आपण बघितलं ते सगळं नॉर्मल रेंजेस इन ब्लड बघितले फक्त आणि फक्त ब्लड अशाच सगळ्या व्हॅल्यू ज्या युरिया झालं युरिक ऍसिड झालं म्हणजे ब्लड मध्ये मी सगळ्याच व्हॅल्यू घेतलेलं असं नाहीये ज्या परीक्षेच्या दृष्टीकोनातून महत्व आहे त्याच समोर मी दिलाय ब्लड मध्ये आयरन किती असतं त्याचे देखील व्हॅल्यू आपल्याला पाठ करायला लागू शकते जर तुमचा अभ्यास खूप जास्त चांगला असेल आणि हे व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी पाठांतर असेल तर त्या व्हॅल्यू देखील तुम्ही ऍड करू शकता पण त्या व्हॅल्यूमध्ये कन्फ्युज होण्यापेक्षा ज्या महत्वाच्या आहेत त्या तुम्हाला माहितीच असल्या पाहिजे सो जे मी लिहून दिलं हे टिप ऑफ टंग जोपर्यंत तुमच्या असणार नाही तो त्याशिवाय तुम्ही एक्झामला जाऊ शकता तर हे करूनच जा त्याच्यानंतर हे जसं मी ब्लड बद्दल सांगितलं तशाच नॉर्मल व्हॅल्यू जसं हे युरिया आणि युरिक ऍसिड हे ब्लड मध्ये होतं तसंच युरिन मध्ये युरिया आणि युरिक ऍसिडची व्हॅल्यू काय असते अल्ब्युमिन खरंच युरिन मध्ये असतो का तो नसतो अल्ब्युमिन नसतो पण असू शकतो का असू शकतो काही जर फंक्शनिंग मध्ये जर प्रॉब्लेम झाला आपल्या बॉडीच्या रेग्युलर फंक्शनिंग मध्ये रेग्युलर ह्युमन बॉडी मध्ये नसतो पण जर काही इश्यू जर झाला तर मग मात्र तो असू शकतो सर ते काय काय कंटेंट असतात तसे तुम्हाला पुन्हा युरिन मध्ये देखील माहिती असली पाहिजे सो पहिले माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आज जी मी तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज लिहून दिलेले आहे ते तुम्ही व्यवस्थित पाठ करा जेणेकरून हे सगळं जो हे आहे तो तुम्हाला लवकर क्लिअर होईल कारण की असा प्रश्न येऊ शकतो सो याचं करेक्ट आन्सर जे आहे आता सेरम मध्ये अल्ब्युमिन आपण पाहिलं 4 पासून तर 5.5 पर्यंत सो आता आपल्याला नॉर्मल रेंज जी दिसते आहे इथे सध्या ती 3.3 पासून तर 5.5 ही आपल्या व्हॅल्यूच्या जवळपास आहे त्याच्यामुळे हे एक ऑप्शन आहे जे आपण सिलेक्ट करू शकतो म्हणून त्याचं करेक्ट आन्सर जे होतं आपण लिहिलेली व्हॅल्यू 4 पासून तर 5.5 पर्यंत जी होती आणि ऑप्शन मध्ये दिसत आहे तर 3.5 पासून तर 5 पर्यंत तर थोडं थोडं व्हेरिएशन असतं त्याच्यामुळे याचं व्हॅल्यू जी आहे ती 3.5 to 5.5 हे याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो माझा हा प्रश्न बरोबर होता कारण की या सगळ्या व्हॅल्यू ज्या तुम्हाला दिसत आहेत यातल्या मी अर्ध्याच व्हॅल्यू तुम्हाला लिहून दिलेल्या आहे यापेक्षाही काही व्हॅल्यू मी समोर पाठ केलेल्या होत्या आणखी युरिन मध्ये या सगळे कंपोनंट जे असतात त्या देखील मी पाठ केलेल्या होत्या. मला असं वाटतं जर तुमचं हे झालं तर आपण युरिन मध्ये असलेले नॉर्मल कंटेंट ते देखील पाठांतर करण्यासाठी आपण थोडेसे एफर्ट्स घेऊ शकतो. पुढल्या प्रश्नावर आपण जाऊया. हे सगळं तुमचं जे होतं ते नॉर्मल रेंज एका प्रश्नावरून आपण किती सगळी इन्फॉर्मेशन काढली मी पहिले सांगितलं तो प्रश्न आणि त्या अवतीभोवती असलेले सगळे नॉलेज कलेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करतोय. सो नॉर्मल रेंज ऑफ सेरम अल्ब्युमिन हे 3.5 to 5.5 असं त्याचा करेक्ट आन्सर होता एमजी पर डेसिलिटर मध्ये ते आहे. नेक्स्ट प्रश्न असा आहे की स्टरलायझेशन कंडिशन रिक्वायर्ड फॉर द ऑटोक्लेविंग म्हणजे इथे काही टेम्परेचर दिलेले आहे प्रेशर दिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याचा टाइम दिलेला आहे. सो ऑटोक्लेविंग किंवा हे सगळा जो टॉपिक आहे हा स्टरलायझेशन या एका टॉपिक खाली हे सर्व येतं. मग त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स असतात जशी फिजिकल मेथडमध्ये जर आपण पकडलं तर हीट मेथड ड्राय हीट मेथड आणि मॉइस्ट हीट मेथड अशा मेथड त्याच्यामध्ये येतील. वेगवेगळे केमिकल्स आपण जर पकडले तर त्या केमिकल्समध्ये वेगवेगळे गॅसेस वेगवेगळे केमिकल्स आपण त्यामध्ये यूज करू शकतो. वेगवेगळे फिल्टर्स स्लिंटर ग्लास फिल्टर सारखे फिल्टर देखील असतात ज्या थ्रू आपण स्टरलायझेशन करू शकतो. सो हे स्टरलायझेशन हा टॉपिकच आपल्याला व्यवस्थित घ्यावा लागेल. त्यासाठी या प्रश्नाला जर आता आपल्याला समजून घ्यायचं आहे तर ऑटोक्लेव्हमध्ये टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये काय असतं त्याचं प्रेशर काय असतं आणि त्याचे टायमिंग काय असतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिले स्टरलायझेशन त्याचे वेगवेगळे टाईप आणि ऑटोक्लेव्हिंग म्हणजे नेमकं काय असतं हे सगळं आपल्याला बघावं लागेल. त्यासाठी याचं एक्सप्लेनेशन मी लगेच लिहितोय आणि तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करतोय. सो गाईज आता आपण जो हा प्रश्न होता की स्टरलायझेशन कंडिशन रिक्वायर्ड फॉर द ऑटोक्लेव्हिंग त्या प्रश्नाला मी आता पुन्हा व्यवस्थित एक्सप्लेन करतोय की बघा स्टरलायझेशन म्हणजे काय की फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे एखादी ड्रग जेव्हा बनवला जातो टॅबलेट बनवला जाते किंवा एखाद्या स्पेसिफिक कंडिशन मध्ये आपल्याला एखादी टेस्ट करायची असेल तेव्हा ते स्टरलाइज असलं पाहिजे. म्हणजे तुमचं ऑपरेशन जेव्हा केलं जातं तेव्हा ती जी कशी असते ती स्टरलाइज असली पाहिजे. ती जर इन्फेक्टेड असली तर आणखी इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये होऊ शकतं. तिथपासून स्टरलायझेशनचा तर वेगवेगळे प्रिपरेशन जे बनवत जातात टॅबलेट असो सायरप्स असो तिथे देखील असेप्टिक्स एरिया असतात कंपनीमध्ये वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये तिथे ते सगळं स्टरलायझेशन मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. तिथे त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सो स्टरलायझेशन म्हणजे काय फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो स्टरलायझेशन बेसिकली 3 टाईप मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला टाईप जो आहे तो फिजिकल मेथड आहे दुसरा केमिकल मेथड आहे आणि शेवटची मेथड जी आहे ती मेकॅनिकल मेथड आहे. सो फिजिकल मेथड जी आहे फिजिकल मेथड ती 3 याच्यामध्ये डिवाइड झाली आहे. पहिला त्याचा आहे ड्राय हीट दुसरी आहे मॉइस्ट हीट आणि त्याच्यानंतरचा जो आहे तो रेडिएशन असे 3 टाईप जे आहेत ते कशाचे पडलेले आहे फिजिकल मेथडचे. सो बघा
फिजिकल मेथड आपण स्टरलायझेशन बघतोय जी मेनली तीन याच्यामध्ये डिवाइड झाली आहे, फिजिकल मेथड, केमिकल आणि मेकॅनिकल. फिजिकल मेथड पुन्हा तीन याच्यामध्ये डिवाइड झाली आहे. पहिली मेथड जी आहे ती आहे ड्राय हीट, दुसरी आहे मॉइस्ट हीट आणि त्यानंतर आहे रेडिएशन. सो पहिला जो ड्राय हीट आहे त्याला त्याचं एक्झाम्पल काय, तर ओव्हन तुम्ही बघितलेलं असेल. ओव्हन म्हणजे आपल्या घरी घरी देखील आता मोठमोठ्या घरांमध्ये तुम्ही ओव्हनचं स्ट्रक्चर बघितलेलं असेल, किंवा तुम्ही गुगलला एकदा ओव्हन काय असेल तुम्हाला माहिती असेल, किंवा पिक्चर मूवीज मध्ये वगैरे आपण ते ओव्हनचं वगैरे बघितलं आहे. तसं सेम स्ट्रक्चर जे असते ते ओव्हनच आहे. त्याच्यासाठी काही टेम्परेचरची आणि त्याच्यानुसार त्याच्या टायमिंगचे क्रायटेरिया दिलेले आहे. आता यावेळेस प्रश्न ऑटोक्लेविंग वर आला. ऑटोक्लेव काय आहे, तर मॉइस्ट हीट स्टरलायझेशनचे एक्झाम्पल आहे. पण याची काय गॅरंटी नाही की पुढल्या वेळेस म्हणजे येत्या 24 तारखेला जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये ड्राय हीट मधला जो ओव्हन आहे याच्या टेम्परेचरवर आणि याच्या टायमिंगवर प्रश्न विचारणार नाही. ठीक आहे. सो मी सगळं जे घेतोय तर पेपर अनालिसिस खूप महत्वाचं आहे. प्रश्नांना पकडून त्याच्या आजूबाजूला काय विचारलं जाऊ शकतं ते सगळं घेण्याचा प्रयत्न मी करतोय. आता बघा, जर फिजिकल मेथडमध्ये मॉइस्ट हीटमध्ये ऑटोक्लेविंगचं टेम्परेचर आणि त्याच्या टायमिंग आणि त्याच्या प्रेशर बद्दल विचारलेलं आहे, होऊ शकतं येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जिल्हा परिषद असो की आरोग्य विभाग त्यामध्ये ड्राय हीट जी मेथड आहे फिजिकलची एक त्याच्यामध्ये ओव्हन येते त्याच्या सगळ्या टेम्परेचर आणि त्याच्या टायमिंग बद्दल विचारला जाऊ शकतं. सो आपण ऑटोक्लेव बद्दल आपण बघू. आता वेगवेगळ्या घरी देखील ते ऑटोक्लेविंग युज केलं जाऊ शकतं किंवा लॅबमध्ये देखील ते ऑटोक्लेवची सिस्टीम असते. जे काही सॉलिड मटेरियल असतात, ग्लास मटेरियल वगैरे किंवा पावडर्स जे असतात त्याला स्टरलाइज करण्यासाठी आपण हे ड्राय हीट मेथड वापरतो. सो 115 ते 118 किंवा 121 ते 124 असे दोन क्रायटेरिया लक्षात ठेवायचे. टेम्परेचर किती असलं पाहिजे त्या हॉटर ओव्हनचं, 115 ते 118. 15 मध्ये 3 टाकले की 18 होतात, 115 ते 18 म्हणजे 3 डिफरन्स. आणि त्याच्यानंतर 121 मध्ये पुन्हा 3 टाका, 124 पर्यंत तुम्ही जाल, 21, 22, 23 आणि 24. सो 15 ते 18 किंवा 21 ते 24 हे जर टेम्परेचर असेल तर 115 ते 118 साठी 30 मिनिटांसाठी तुम्हाला ते ओव्हन सुरू ठेवावं लागेल. 121 ते 124 जर असेल तर तुम्हाला 15 मिनिटांसाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, टेम्परेचर वाढलं की टाइम कमी होईल. ठीक आहे. ते तुम्ही जर धीमी आचवर जर तुम्ही पाणी गरम करण्याचा प्रयत्न केला तर त्याला भरपूर वेळ लागेल. गॅसचं जर बटन तुम्ही जास्त वाढवली तर कमी वेळात ते तुमचं पाणी गरम होईल. सेम कंडिशन इथे आहे. आपण 115 ते 118 डिग्री सेल्सिअस वर इथे असेल तर आपल्याला जास्त वेळ लागतोय, म्हणून तिथे 30 मिनिट लिहिले आहे. मग आपण टेम्परेचर आणखी वाढवलं 21 पासून तर 24 पर्यंत टेम्परेचर आपण ठेवलं तर आपल्याला किती वेळ ते ओव्हन सुरू ठेवायचं आहे, तर फक्त 15 मिनिटं सुरू ठेवायचं आहे. 126 पासून ते 129 मिनिट म्हणजे आणखी आपण टेम्परेचर वाढवलं तर फक्त 10 मिनिटं. आणि 34 पासून 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण टेम्परेचर ठेवलं तर फक्त 5 मिनिटं. आता याची ट्रिक मी तुम्हाला सांगतोय. बघा, हे तुम्हाला 115 ते 118, 121 ते 124 आणि 126 ते 129 आणि 34 ते 38 हे तुम्हाला पाठच करावं लागेल. दुसरं इकडे 30 ते 15, 30 चे अर्धे झाले 15 आणि 10 चे अर्धे झाले 5. हे तुम्हाला म्हणजे मी हे जेव्हा सगळं जेव्हा नोट्स वगैरे वेगवेगळ्या गुगलवरून वेगवेगळ्या बुक्समधून जेव्हा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे लक्षात ठेवणं मला कठीण झालं होतं. पण जेव्हा मी त्याच्याकडे व्यवस्थित बघितलं, सारखं सारखं 3-4 चुकवून प्रश्न मला हे लक्षात का राहत नाही असा जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे असं जमू शकते. 15, 30, 10, 5, 15 चे अर्धे 15 झाले आणि 10 चे अर्धे 5 झाले. आणि मग टेम्परेचर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की 115 पासून तर 18 पर्यंत हे पहिलं झालं, 21 पासून तर 24 पर्यंत झालं, 126 पासून ते 129 पर्यंत झालं आणि नंतर 134 पासून ते 138 पर्यंत झालं. तर हे जर तुम्ही वारंवार वाचलं तर जसं माझं पाठ आहे तसं तुमचंही पाठ होऊ शकतं. काय लक्षात ठेवायचं, 115 पासून ते 118 हे पहिलं टेम्परेचर, नंतर आपल्याला लक्षात ठेवायचं 21 पासून तर 24 पर्यंतचं, त्याच्यानंतर 26 पासून 129 पर्यंतचं आणि नंतरचं जे शेवटचं होतं 134 पासून ते 138 पर्यंत. इकडे टेम्परेचर एकदम सोपी आहे, 30 मिनिट 15 मिनिट 10 मिनिट आणि 5 मिनिट. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर यावेळेचा होऊ शकतं यावेळेचा नेक्स्ट प्रश्न याच्या या चारपैकी कुठेतरी तुम्हाला मिळेल. सो नंतर मॉइस्ट हीट मध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मी इथे फक्त एकच मेथड लिहिली ऑटोक्लेव्हची. पाश्चुरायझेशन मेथड आहे, टिंडरायझेशन मेथड आहे. त्या पाश्चुरायझेशन मध्ये पण दोन मेथड्स पडतात, एक आहे फ्लॅश मेथड आणि होल्डर मेथड. या दोन मेथड आहेत, त्यांचं वेगवेगळे टेम्परेचर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सो टॉपिक थोडा खरंच वास्ट आहे आणि इतक्या कमी वेळामध्ये इतक्या याच्यामध्ये ते एक्सप्लेन करणं थोडंसं कठीण आहे. पण मॅक्झिमम ज्या गोष्टी आहेत त्या मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर तुम्हाला आणखी काही हेल्प लागली तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला या टॉपिक्सवर नक्की हेल्प करेल. माझा व्हॉट्सअप नंबर तिथे लिहिलेला आहे. त्याच्यानंतर रेडिएशन हे ऑटोक्लेविंगचे टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर मी इथे खाली लिहिलेलं आहे. त्याचे देखील दोन टेम्परेचर आहे, एक तर 115 पासून सुरू केलं
तर प्रेशर किती पाहिजे. आता हे ऑटोक्लेव काय असतं माहितीये का, ऑटोक्लेव एक म्हणजे इथपर्यंत वगैरे मी छोटे छोटे ऑटोक्लेव बघितलेले आहेत, मोठमोठ्या कंपनीमध्ये मोठमोठे एखाद्या घरासारखे इतके मोठे मोठे पण ऑटोक्लेव असतात. सो मी जे बघितलंय त्याची अरेंजमेंट आणि तुमच्या घरी तुम्ही जे कुकरमध्ये कुकर जो आहे त्याची अरेंजमेंट सेम असते, म्हणजे त्याला पण शिट्टी असते, फक्त त्याच्यावरती प्रेशर वगैरेचं साठी ते मीटर लावलेलं असते. सेम बाकी सगळं खाली पाणी टाकणं वगैरे त्याच्यात ते आपले स्टरलाइज मध्ये ते एखाद्या भांड्यामध्ये सगळे हे ठेवणं, जसं आपण कुकर मधल्या एखाद्या भांड्यामध्ये भात ठेवतो तशा टाईपचं ते एखादं त्याच्या स्पेसिफिक भांडं असतं, त्यामध्ये आपल्याला जे जे स्टरलाइज करायचं आहे, रबर इन्स्ट्रुमेंट जे असतात म्हणजे हँडग्लोव्ह झाले त्याला स्टरलाइज करायचं आहे, मी काय ओव्हन मध्ये त्याला ठेवणार का, ओव्हन मध्ये जर ठेवलं तर ते वितळून जाईल सगळं. म्हणून अशा वेळी आपल्याला त्याला मॉइस्ट हीट स्टरलायझेशनचा वापर करावा लागतो. मग ऑटो क्लिविंग एक त्यातली एक मेथड आहे, त्यासाठी असलं टेम्परेचर आणि प्रेशर मी तुम्हाला सांगतोय. सो टेम्परेचर 115 असलं तर 10 LBS वर, म्हणजे 10 LBS हे प्रेशरचं युनिट आहे, आणि 121 डिग्री सेल्सिअस वर ठेवलं तर 15 LBS. हाच तर आपला प्रश्न होता, म्हणजे असाही प्रश्न येऊ शकतो. आता बघा 121 आणि 15 LBSचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. होऊ शकतं की पुढच्या वेळेस 115 आणि 10 वाला ऑप्शन इथे कुठेतरी तुम्हाला देईल, म्हणजे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. सो याचं करेक्ट आन्सर जे आहे ते 121 आणि 15 LBS आणि 20 मिनिटांसाठी ते आपण ठेवलं जातं, असा हा प्रश्न आहे. तिसरी एक मेथड होती, आपण फिजिकलचं पहिले ड्रायमध्ये आपण हॉटवेअर होऊन त्याचे 4 एक्झाम्पल्स म्हणजे 4 टेम्परेचर त्याच्यानुसार त्याची टायमिंग बघितले, त्यानंतर मॉइस मध्ये आपण ऑटो क्लोविंग बद्दल बघितलं, आणि त्याच्यानंतर आपण रेडिएशन वर येऊया जी तिसरी मेथड आहे फिजिकलची. आता रेडिएशन मध्ये यूव्ही रेडिएशनचा वापर करून देखील आपण स्टरलायझेशन करू शकतो, आणि एक आहे आयोनायझिंग रेडिएशन, त्याच्यामध्ये अल्फा बीटा ते सगळे येणार. पुन्हा आणखी हे पहिला पोर्शन आपण बघितला ए पोर्शन फिजिकल मेथडचा. केमिकल मेथड देखील आहेत, त्या केमिकल मेथड्स मध्ये बॅक्टेरियोसाइडल, आता सायडलचा बॅक्टेरियोसाइडल बॅक्टेरियोस्टॅटिक या टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. बॅक्टेरियोसाइडल म्हणजे किल, बॅक्टेरियाला किल करणारे केमिकल्स असतात, ते केमिकल्स कोणते कोणते असतात ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. गॅसियस स्टरलायझेशन असतं, त्या गॅसियस स्टरलायझेशन म्हणजे कोणते कोणते गॅसेस युज केले जातात, इथिलीन ऑक्साईड आहे की डायऑक्साईड आहे त्याचा उपयोग केला जातो, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मेकॅनिकल मेथड आहे, जे असे केमिकल असतात जे हिटला खूप सेन्सिटिव्ह असतात, त्याच्यासोबत आपण हिटचं इंटरॅक्शन करू शकत नाही, त्याच्यासाठी खूप मायक्रो पोअर असे फिल्टर्स असतात, ते फिल्टर सिरामिक फिल्टर झालं, स्लेंडर ग्लास फिल्टर झालं, मेम्ब्रेन फिल्टर झालं, तर ते सगळे फिल्टर्स देखील तुम्हाला माहिती असले पाहिजे. व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे, मला वाटतं जवळजवळ 1/2 तासाचा व्हिडिओ झालेला आहे. आणखी एक मला प्रश्न घ्यायचा होता, आपण तो आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, जेणेकरून पुढल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आणि तरच मी पुढले व्हिडिओ बनवणार. सो प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट त्यामध्ये करा. थँक्यू.